नमस्कार, मी सोनाली देवरुख। स्वाद आस्वाद रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बेसनाच्या लाडवासाठी पीठ तयार करणार आहोत। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। बेसनाच्या लाडवाचं पीठ तयार करण्यासाठी मी इथे अर्धा किलो चण्याची डाळ घेतली आहे। ही आपल्याला साधारण भाजून घ्यायची आहे। मी इथे कढई तापत ठेवली आहे। आता ही चण्याची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। चण्याची डाळ भाजायला किती वेळ लागला हे मी तुम्हाला नंतर सांगेनच। मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे। चण्याची डाळ भाजण्याचं कारण म्हणजे आपल्याला पीठ भाजताना फार वेळ लागणार नाही, म्हणून ही थोडीशी भाजून घ्यायची आहे। 15 मिनिटं मी ही छान डाळ भाजून घेतली आहे। आता ही पूर्ण थंड करायची आहे। त्यानंतर आपण ही गिरणीतून जाडसर दळून आणायची आहे। गिरणीवाल्याला सांगायचं हे लाडवासाठी आहे, त्यामुळे तो जाडसरच दळून देईल। आणि नंतर आपण पीठ आल्यानंतर लाडू कसे करायचे हे बघूया। काल आपण जी चण्याची डाळ भाजली होती आणि जी दळायला दिली होती ती मी दळून आणली। गिरणवाल्याला सांगितलं होतं की लाडवासाठी हवे, तर त्यांनी जाडसर अशी दळून दिली आहे। तर त्यातील मी 4 कप पीठ याच्यामध्ये घेतलं आहे। आता आपल्याला हे भाजून घ्यायचंय। तर मी कढई ऑलरेडी गरम करत ठेवली आहे। तर हे आपल्याला भाजून घ्यायचंय। आधी आपल्याला हे नुसतंच भाजून घ्यायचंय, त्यानंतर आपण याच्यामध्ये तूप टाकणार आहोत। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे। आता हे आपण भाजून घेऊया। 1-10 मिनिटं मी छान पीठ भाजून घेतलंय। कलर पण थोडासा चेंज झालाय। आधीच जर तूप टाकलं तर आपले लाडू वळले जाणार नाही, अगदी बसतील, कारण का तुपाचं प्रमाण जास्त होईल। म्हणून आधी पहिले पीठ थोडंसं भाजून घ्यायचं आणि थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचंय। आता मी इथे 1/4 कप तूप घेते आहे। तूप थोडंसं पातळ करून घ्यायचंय। त्यातील 2 ते 3 चमचे तूप मी याच्यामध्ये आधी टाकून घेते। मिक्स करायचंय। आणखीन 1-4 चमचे तूप मी याच्यामध्ये टाकते। थोडं थोडं करूनच आपल्याला याच्यामध्ये तूप ऍड करायचं आहे। मी इथे 1/4 कप आणि वरतून 2 ते 3 चमचे तूप वापरणार आहे। आता हे मिक्स करायचंय आणि यातील गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचंय छान। आता मी हे सगळं तूप याच्यामध्ये घालते, त्यानंतर वरतून आणखीन मी 2 चमचे तूप टाकणार आहे। आणखीन 1-5 मिनिटं मी परत हे परतून घेते, पीठ भाजून घेते। आता जर हे सुकं वाटत असलं तरी जसजसं पीठ भाजत जाईल तसतसं तूप सुटायला सुरुवात होईल, त्यामुळे ॲट अ टाईम पूर्ण तूप टाकू नका। अगदी थोडं थोडं तूप करून तूप टाकायचं आहे आपल्याला। सुरुवातीपासून पीठ टाकल्यापासून जवळजवळ मला 1/2 तास लागला। थोडं थोडं तूप टाकून मी हे छान भाजून घेतलंय, तरी अजून भाजून झालेलं नाही आहे। छान बदामी रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मी लोच ठेवली आहे। कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे, नाहीतर बेसन करपेल आणि लाडवाला करपट वास येईल। त्यामुळे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छान भाजून घ्यायचंय। 1-45 मिनिटं झाली आहेत मी बेसन भाजते आहे। थोडा कमी वेळ तुम्हाला लागू शकतो किंवा जास्तही लागू शकतो, प्रत्येकाच्या गॅसच्या फ्लेमवरती अवलंबून असतं। मी गॅसची फ्लेम लोच ठेवली आहे। 1-45 मिनिटं झाले आहेत, आपलं बेसन भाजत आलं आहे। 1-5 मिनिटं हे मी छान आणखीन भाजून घेणार आहे। मी बेसन भाजत असताना 1/4 कप आधी तूप घातलं होतं, त्यानंतर मी 3 ते 4 चमचे तूप आणखीन घातलं, तो पार्ट शूट नाही झाला। आता हे आणखीन 5 मिनिटं मी भाजून घेते। मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाण्याचा हबका मारला, तोही भाग शूट नाही झाला। मला वाटलं कॅमेरा चालू आहे, पण कॅमेरा बंद झाला होता। आता पाणी टाकल्यानंतर याच्या गुठळ्या मोडायच्या आणि 2 मिनिटं आपल्याला हे छान परतून घ्यायचंय आणि गॅस बंद करायचंय। आपलं बेसन तयार आहे भाजून। कढई गरमच आहे, त्यामुळे मी आणखीन 1-5 मिनिटं हे छान हलवून घेणार आहे।
हे बेसन पूर्णपणे थंड करायचं आहे, त्यानंतरच आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत। जर गरम असताना पिठी साखर टाकली तर साखरेला पाणी सुटेल आणि आपली लाडवाचं मिश्रण पातळ होईल, त्यामुळे पूर्ण थंड करून घ्यायचे आणि मगच आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर टाकायचे। आता हे मी पूर्ण थंड करून घेते। आपलं बेसन लाडवाचं मिश्रण थंड झालंय, आता हे फोडून घेऊया आणि याच्यामध्ये आपण 2 कप पिठी साखर टाकायची आहे। मिश्रण पूर्ण थंड झालंय, पिठी साखर टाकून घेऊया। ही 1 कप आहे, मिक्स करायचे आधी। आणि हा 2 कप मी हातानेच मिक्स करते आणि का हाताने छान मिक्स होईल। आता हे पूर्ण बेसनला लावून घ्यायचे, गुठळ्या मोडून घ्यायच्या सगळ्या। आपल्याला पिठी साखर बेसन पिठामध्ये छान मिक्स झाली आहे। आता याच्यामध्ये 1/2 चमचा जायफळ असं किसून घालायचंय। त्यानंतर काजू, मी ड्रायफ्रूट्स आत्ताच टाकते कारण का माझा मुलगा ड्रायफ्रूट्स खात नाही, त्यानिमित्ताने ड्रायफ्रूट्स त्याच्या पोटात तरी जातील म्हणून मी आत्ताच टाकते। बदाम, त्यानंतर थोडंसे पिस्ता आणि बेदाणा आणि 1/2 ते 1 चमचा वेलचीपूड। आता हे परत मिक्स करायचे, हे छान आता हातानेच मिक्स करून घ्यायचे। ड्रायफ्रूट्स टाकणं अगदी ऑप्शनल आहे, फक्त मनुका टाकल्या तरीही चालते। आता हे छान मिक्स करून घ्यायचे। हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलंय, आता आपण लाडू वळायला घेऊया। कितपत छोटा आणि मोठ्या आकाराचा हवाय त्या अंदाजाने पीठ घेऊन तुम्ही त्याचा गोळा बनवायचा आहे। त्यालाच मी वरतून मनुका लावते आणि थोडेसे पिसते। अगदी सहज वळले जातात आपले लाडू। तुम्ही बघू शकता आपला लाडू छान वळून झालाय। आता अशाच पद्धतीने मी सगळे लाडू करून घेते। मस्त असे रवेदार बेसन लाडू बनून तयार आहेत। टाळ्याला अजिबात चिटकत नाही, खायलाही खूप टेस्टी लागतात। तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।